रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण मास समाप्तीनिमित्त श्री रेणुका माता मंदिरात मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य पुजारी चंद्रकांत रेठे, विनायक फांदाडे विश्वस्त आणि शुभम भोपी यांनी मातेच्या तांदळ्याला सिंदूर लेपण करून रुद्राभिषेक घातला। त्यानंतर नववारी पैठणी आणि पारंपरिक अलंकार चढवून खण नारळाची ओटी भरून तांबूत विडा अर्पण केला आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून महाआरती केली। यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, अरविंद देव, बालाजी जगत, आशिष जोशी, व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती। श्री रेणुका माता ही पार्वतीचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात मंदिरात महिनाभर रुद्राभिषेक, दुर्गा सप्तशती पाठ। श्री रेणुका माता ही पार्वतीचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात मंदिरात महिनाभर रुद्राभिषेक, दुर्गा सप्तशती पाठ आदी धार्मिक विधी पार पाडले जातात। नारळी पौर्णिमेला होमहवन होतं। श्रावण मास समाप्तीनिमित्त अलंकार पूजा संपन्न झाल्यानंतर शिखर संस्थांच्या महापुरुषांची पूजा केल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होतो। यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पवन कोंडे, माहूरगड। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।